नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आशा करते सगळेजण छान असाल, मस्त असाल आणि आनंदी असाल. तर आता माझी सगळी कामं आवरून झालेली आहेत आणि आता मला देवपूजा करायची आहे. तर देवपूजा करताना सगळ्यात अगोदर आपण देवाला आंघोळ घालतो. आपण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा देवाला पंचामृताने वगैरे उजळून घेतो, छान स्वच्छ करून घेतो. पण रोज जेव्हा देवपूजा आपण करतो तेव्हा देवांना आंघोळ घालताना आपण फक्त पाण्याने आंघोळ घालतो. तर आंघोळ घालतानासुद्धा आपण काही चुकीच्या पद्धतीने आंघोळ घालतो देवांना, त्यामुळे आपल्या घराला दोष लागतात. कोणत्या चुकीच्या पद्धती आहेत आंघोळ घालण्याच्या आणि कोणती योग्य पद्धत आहे देवाला आंघोळ घालण्याची, हे तुमच्याबरोबर मी आज विचार केला, शेअर करावं. आणि आता मी तुम्हाला समोरासमोरच करून दाखवेन की मी देवाला रोज आंघोळ घालताना कशी घालते. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुमच्या फॅमिलीबरोबर, फ्रेंड्सबरोबर, सगळ्यांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्रास बऱ्याच घरामध्ये देवांना आंघोळ घालताना एक ही चुकीची पद्धत वापरली जाते, ती म्हणजे एका तांबण्यामध्ये किंवा भांड्यामध्ये पाणी घेतात आणि सगळे देव त्यामध्येच ठेवतात आणि त्यावर पाणी टाकत टाकत देवांना आंघोळ घालतात. पण त्यामुळे सगळ्या देवांना उष्ट पाणी वापरलं जातं, तर ही एकदम चुकीची पद्धत आहे. आपण जेव्हा आंघोळ करतो त्यावेळी आपण आपलं पाणी दुसऱ्या लोक कोणाला उष्ट वापरत नाही, त्याचप्रमाणे देवांनासुद्धा उष्ट पाणी वापरायचं नाही. दुसरी चुकीची पद्धत म्हणजे तांबण्यामध्ये पाणी घेतात आणि त्यानंतर प्रत्येक देव एक एक बुडवून त्यामध्ये आंघोळ घालून घेतात. पण पहिल्या देवाचं उष्टच पाणी त्याच तांबण्यामध्ये तसंच असतं आणि त्याच तांबण्यामध्ये दुसरं देव ठेवून त्याला आंघोळ घातली जाते. तर ही सुद्धा अत्यंत चुकीची पद्धत आहे. ही सुद्धा पद्धत आपल्याला अजिबात वापरायची नसते. तिसरी चुकीची पद्धतमध्ये तांबण्यामध्ये सगळे देव ठेवलेले असतात आणि त्यानंतर वरतून पाणी टाकतात आणि सगळ्या देवांना आंघोळ घातली जाते. तर यासुद्धा पद्धतीमध्ये पाणी जेव्हा आपण देवांना वरतून टाकतो त्यावेळी पाणी उडलं जातं आणि खालीसुद्धा तांबण्यामध्ये एकत्रच पाण्यामध्ये देव राहतात. तर ही सुद्धा खूप चुकीची पद्धत आहे. आपण जेव्हा स्वच्छ आपण जेव्हा आंघोळ करतो तेव्हा प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरामध्ये आपण वेगळं आणि स्वच्छ पाणी असं देतो. त्याचप्रमाणे हे तर देव आहेत, आपण देवांनासुद्धा आंघोळ घालताना प्रत्येक देवाला स्वच्छ पाणी वापरायचं असतं. आता योग्य पद्धत कोणती देवांना आंघोळ घालायची, तर ते मी तुम्हाला सांगते. तर यासाठी मी आता इथे एक तामण घेतलेलं आहे आणि तामणाच्या शेजारीच मी इथे माझा जो देव पुसण्याचा रुमाल आहे तो ठेवलेला आहे. तर तांबण्यामध्ये आपल्याला डायरेक्ट देव ठेवायचे नाहीत. देव आपल्याला डाव्या हातामध्ये घ्यायचे आणि उजव्या हातामध्ये पाणी भरलेला तांब्या घ्यायचा आणि मी आत्ता व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला देवांना आंघोळ घालायची असते. एका देवाला आंघोळ घालून झाल्यानंतर ते आपण देव रुमालावरती ठेवायचा, मग दुसरा देव आपण हातामध्ये घ्यायचा आणि मग त्याला आंघोळ घालून आपण रुमालावरती देव ठेवायचा. अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या देवांना आंघोळ घालायची आहे. खाली जे पाणी साठलेलं आहे यामध्ये आपल्याला देव ठेवून त्यांना आंघोळ घालायची. यानंतर सर्व देव आपल्याला स्वच्छ पुसून वगैरे देवाची पुढची पूजा आपण करू शकतो. जेव्हा आता तुमचे देव अजून जास्त असतील तर तांबण्यामधलं पाणी जास्त झालं तर ते एखाद्या टोपामध्ये काढून घ्यायचं आणि मग बाकीचे देव याच पद्धतीने पुन्हा आंघोळ घालून देवांना घ्यायची. आणि हे जे तांबण्यामधलं पाणी आहे हे आपल्याला झाडांना घालायचं, देव धुतलेलं पाणी तुळशीला अजिबात घालायचं नाही. तर सगळ्यात जेव्हा सुरुवातीला तुम्ही देव पूजा करायला घेता त्यावेळी देव सगळे घ्यायचे हातामध्ये, त्याचे सर्व वस्त्र मुकुट वगैरे एका साईडला प्लेटमध्ये वगैरे काढून घ्यायचे, देव एका ताटामध्ये ठेवायचे आणि मग नंतर तांबण घेऊन हातामध्ये तांब्या घेऊन ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने देवांना आंघोळ घालून घ्यायची. देवाऱ्यामधलं वस्त्र वगैरे बदलायचं असेल तर ते बदलायचं. अशा ह्या छोट्या मोठ्या काही गोष्टी असतात. आपण भरपूर देवदेव करतो पण काही गोष्टींचा आपल्याला लाभ होत नाही. तर ह्या काही छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण लक्षपूर्वक पाळल्या पाहिजेत. तर इथे मी आता सर्व देव वगैरे असे आंघोळ घालून घेते आणि मग मी पुढची देवपूजा करून घेते. देवपूजा करताना सगळ्यात अगोदर नेहमी दिवा लावून घ्यायचा आणि मग पुढची देवपूजा करायची. तर आता आजची माझी पूर्ण देवपूजा झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान आणि प्रसन्न सुंदर असं वाटते देवाऱ्याकडे पाहिल्यानंतर. आणि देवाची मांडणी वगैरे कशी करायची किंवा मी कोणत्या पद्धतीने देवांची मांडणी करते हे सुद्धा तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेन. तर अशा पद्धतीने जी मला माहिती आहे, जेवढी मला माहिती आहे ती तुमच्याबरोबर मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तुम्ही जर योग्य पद्धतीने देवांना आंघोळ घालत असाल तर खरंच चांगली गोष्ट आहे. पण बऱ्याच तुमच्या घरामध्ये किंवा फॅमिली मैत्रिणींमध्ये जर काही चुकीच्या पद्धतीने देवांना आंघोळ घातली जात असेल त्यामुळे घरामध्ये दोष निर्माण होतात, तर ते होऊ नयेत म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींबरोबर फॅमिलीबरोबर शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की लाईक करा.
तर असे चांगले चांगले व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येते, कारण मला ज्या गोष्टी मला माहिती आहेत किंवा मला येतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असते. त्यासाठी तुम्हाला माझे चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि शेजारी दिलेल्या बेल आयकनला पण प्रेस करायचं, म्हणजे तुम्हाला इथून पुढे माझे जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट मला असाच राहू दे. पुन्हा एकदा भेटते अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.